सोलापूरच्या रेनगर कुंभार येथे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत निर्माण होत असलेल्या 30,000 असंघटित कामगारांचे जगातील एकमेव पथदर्शी व महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाच्या लाभार्थ्यांनी अत्यल्प व्याजदरात राष्ट्रीयकृत बँकामार्फत गृहकर्ज उपलब्ध व्हावे याकरिता अर्ज दाखल केले. त्यानुसार गृहकर्जासाठी सर्व अद्यावत व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊन गृहकर्ज मंजूर झाले. दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालय येथे लाभार्थ्यांनी सादर केलेले कागदपत्रे त्यांची सत्यता पडताळणे व बायोमेट्रिक करून गृहकर्जाची पूर्तता करण्यासाठी शून्य रकमेवर बचत खाते उघडून देऊन त्या खात्यातून कर्जाची परतफेड करता यावी यासाठी गहाणखत व साठेखतची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी दक्षिण सोलापूर प्रांताधिकारी मनीषा आवाळे यांच्या हस्ते रेनगर लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून गृहकर्ज पूर्तता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी गोविंद गीते, रेनगर फेडरेशन मुख्य, रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर, नगरसेविका कामिनी आडम, रेनगर फेडरेशन अध्यक्ष नलिनीताई कलबुर्गी, रेनगर फेडरेशनचे सचिव युसुफ शेख, मेजर बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक सुनीता भोसले व उपविभागीय व्यवस्थापक हेमंत महाजन, रेनगर फेडरेशनचे सदस्य मुरलीधरन संचू, मेहताब आलम सय्यद, डी एल पवार आदी उपस्थित होते.